हरियाणामधील एक बारावीतील एका विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची गोया झाडून हत्या करण्यात आलेली आहे अनुपस्थितीबद्दल रागवल्याचा त्याच्या मनामध्ये राग होता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेची गोळी जाडून हत्या के केली आहे हरियाणातील यमुनानगरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कमी उपस्थितीबाबत मुख्याध्यापिका ओरडल्यामुळे अठरा वर्षीय आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचललं स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पालक सभा सुरू होती त्यावेळी आरोपी विद्यार्थ्याने मुख्याध्यापिका रितू छाबरा यांना आपला प्रोजेक्ट घेण्यात जबरदस्ती केली मात्र छाबरा यांनी नकार दिल्यामुळे विद्यार्थ्याने वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून आपल्या शिक्षिकेवरती तीन गोळ्या झाडल्या एक गोळी रितू यांच्या चेहऱ्यावर लागली तर दोन छातीतून आरपार घुसल्या एका रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असताना दुपारी वाजता त्यांची प्राणज्योत मालवली विद्यार्थी चेहरा शाळेत आला होता गोळीबारानंतर जाण्याचा त्याने प्रयत्नही केला मात्र सुरक्षा रक्षक आणि पालकांनी त्याला पकडलं विद्यार्थ्याला अटक केली असून हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांनी वडिलांनाही ताब्यात घेतलं असून आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे